आज आपण सँडविचची रेसिपी पाहणार आहे तेही फक्त पाच मिनिटांमध्ये तयार होणारं तर हे सँडविच बघा वरून मस्त असं कुरकुरीत झालं आहे आणि आतून खूपच मस्त दिसतंय कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खायला आवडेल तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक बाउल घेतला आहे या यामध्ये एक वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे एक वाटी बारीक चिरलेला टोमॅटो त्यानंतर एक वाटी अगदी बारीक असा चिरून कोबी घेतला आहे गाजर शिमला मिरची या भाज्या असतील तर त्या देखील वापरू शकता यामध्ये आता मेवणीच टाकायचं आहे तीन चार चमचे मेवणीच टाकून झालं की अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकते याऐवजी बारीक चिरलेली मिरची किंवा काळ्या मिरची पूड घातली तरी देखील चालेल तर आता हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात मेवणीस थोडंसं कमी वाटत होतं त्यामुळे अजून थोडंसं घालून घेतलं आहे मी हे व्यवस्थित असं हलवून घेऊयात तर आता हे मिश्रण आपलं तयार झालं आहे आपण लगेचच सँडविच करायला घेऊयात इथे मी दोन ब्रेडचे स्लाइस घेतलेत या दोन्हीला आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे ब्रेडला बटर लावून झालं की यावरती आपल्याला सँडविचची चटणी लावायची आहे तर या चटणीची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही चेक करू शकता तर आता सगळीकडे व्यवस्थित अशी चटणी लावून घ्यायची आहे खूपच मस्त लागते ही चटणी चटणी लावून झाली की जे आपण स्टपिंग करून ठेवलेलं त्यावरती घालून घ्यायचं आहे वरून थोडासा चाट मसाला घालायचा आहे आणि दुसरा ब्रेड यावरती ठेवून या हे आपल्याला व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे सँडविचच्या वरच्या ब्रेडला छान असं बटर लावून घ्यायचं आहे म्हणजे ही बाजू आपल्याला तव्यावरती ठेवता येईल इथे तवा तापायला ठेवलं आहे जी बटर लावलेली बाजू आहे सँडविचची ती खाली करायची आहे आणि वरच्या ब्रेडला पण बटर लावून घ्यायचं आहे तर बटर भरपूर असं लावायचं म्हणजे सँडविच मस्त असं कुरकुरीत होतं आता याप्रमाणे दाबून सँडविच आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर बघा मस्त असा कलर आला आहे आता दुसऱ्या साईडने पण छान असं भाजून घेऊयात दुसऱ्या साईडने पण सँडविच मस्त असं भाजून झालं आहे तर इथे आपलं सँडविच तयार झालं अगदी पाच मिनटांमध्ये प्रथ हे प्लेटमध्ये काढून घेऊयात मी सँडविच तुम्हाला कट करून दाखवते त्यावरूनच तुम्हाला कळेल किती कुरकुरीत आहे ते तर तुम्ही बघू शकता खूपच मस्त आहे आणि कलरही खूपच सुंदर आला आलाय आणि आतून बघा मस्त अशी हिरवी चटणी तिखटसर लागते आणि आतला जो मसाला आहे तो क्रीमी आणि चीज असा लागतो त्यामुळे लहान मुलांनी जर बाहेरचं सँडविच मागितलं तर हे सँडविच तुम्ही फक्त पाच मिनटांमध्ये करून देऊ शकता खूपच यम्मी असं लागतं तर करून पहा परत भेटूया अशा छानशा रेसिपी बरोबर थँक्यू